पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून महापालिका पूर्ण ताकदीनं कोरोनाचा वाढणारा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून सॅनिटायझेशन करण्यासाठी 4 गाड्या आणि 20 पंप खरेदी करण्यात आलेत. त्यांच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण सापडतील त्या परिसरात फवारणीसाठी या मशिनरीचा वापर करण्यात येणार आहे. याचं लोकार्पण महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोनाच्या महामारीचा प्रसार वेगानं होत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. या संकटावर मात करण्यासाठी महापालिका सज्ज असून महापालिकेमार्फत सॅनिटायझेशन करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं 4 गाड्या आणि 20 फ्युमिकेशन पंप खरेदी करण्यात आलेत. या मशिनरींच्या सहाय्यानं कोरोना रुग्ण सापडलेल्या परिसरात फ्युमिकेशन आणि फवारणी करण्यात येणार आहे. या मशिनरींचे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या आवारामध्ये महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उपायुक्त श्री डाके, शैलेश गायकवाड, वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात अधिक माहिती पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल यांनी मल्हार टीव्हीला दिली आहे. आज पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी विविध प्रकारे पनवेल महानगरपालिका सज्ज झालेली असताना यामध्येच आपण बघत आहात की प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक सोसायटीमध्ये आज बघतो आपण एक ना एक तरी पेशंट आपल्याला आढळून येतात. आणि ह्या कोरोनावर मात करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने असं एक वेगळं कोरोनाच्या काळासाठी कोरोनापुरतं एक टेंडर काढलं होतं फ्युमिगेशनचं, की ज्यामध्ये आपण सोसायटीच्या आवारात म्हणा किंवा सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये म्हणजे पायऱ्या असतील, घरासमोर असेल आणि बाहेर फवारणी करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने नव्यानेच एक टेंडर ते काढलेलं आहे. त्यामध्ये आपण पनवेल महानगरपालिकेने 4 बुलेरो व्हॅन असतील त्याचबरोबर फ्युमिगेशन करण्यासाठी पंप आणि फ्युमिगेशन मशीन 20-20 अशा खरेदी केलेल्या आहेत. आणि याचं आज पनवेल महानगरपालिकेच्या नाट्यगृहामध्ये आज ते उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करते. आणि आजपासूनच या सगळ्या मशिनरी ज्या आहेत त्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी संकटाला लढण्यासाठी आज सज्ज झालेल्या आहेत. तर नक्कीच हे जे यंत्रणा आहे ही आपण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन फ्युमिगेशन करण्यासाठी आणि कोरोनाचा जो काही विषाणू आहे त्याचा नाश करण्यासाठी आपण याच्यामध्ये आपण इथं बघत आहात की त्या फ्युमिगेशन पंप आणि मशीन यामध्ये विविध प्रकारचे औषधं त्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड असेल, सोडियम परॉक्साईड असेल अशा विविध औषधांची फवारणी या घरामध्ये केली जाणार आहे. मला वाटतं त्या प्रत्येक घराचा रेट हा काहीतरी ठरलेला असेल, साधारणपणे 195 रुपये पर घर असा त्यांचा एक लमसम असा हिशोब आहे. त्या अमाऊंटनुसार प्रत्येक घरात ज्या ज्या घरात फ्युमिगेशन करायचं आहे ते आपण काही नंबर दिला जाईल त्या नंबरवरती कॉल करून जिथे कोरोना पेशंट असेल जे आढळलं असेल त्या ठिकाणच्या घरच्यांनी किंवा रिलेटिव्हनी किंवा त्या शुद्ध पेशंटनी जरी कॉल केला तरी सुविधा आपल्याला तात्काळ देण्यात येईल. अशा प्रकारे फ्युमिगेशन केल्यानंतर जो काही लोकांच्या मनामध्ये कोरोनाची भीती झाली आहे की आता या घरात पेशंट झाला होता किंवा बिल्डिंगमध्ये पेशंट आलेला होता मग आता याचं पुढे काय, तर अशा प्रकारे त्यावर मात करण्यासाठी आणि फ्युमिगेशन करून सर्व प्रिमायसेस आणि आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी आज ही यंत्रणा पनवेल महानगरपालिकेने उभी केली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.